TVS मोटर कंपनीनं 3 अवतारांमध्ये नवीन TVS iQube ही इलेक्ट्रिकल स्कूटर लॉन्च केली आहे. एका चार्जवर 140 किलोमीटर इतकी क्षमता असलेली ही गाडी स्टायलिश असून व्हॉइस असिस्ट, म्युझिक प्लेअर कंट्रोल, चार्जिंग अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. नगरमध्ये भंसाळी TVS शोरूम येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते इलेक्ट्रिक स्कूटरचं शानदार लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी अभिनंदन भंसाळी, अरविंद भंसाळी, TVS कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर विवेक जैन, टेरिटरी मॅनेजर विशाल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कारण की दिल्लीसारख्या शहराची आपण परिस्थिती पाहतो, गेल्या 20 वर्षापासून दिल्ली शहरामध्ये डिझेलच्या व्हेकल्सला, अगदी ते कमर्शियल व्हेकल जरी असेल त्याला देखील बंदी आहे. 20 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला आहे. कारण भारतामध्ये एक वेगळं मोठं शहर की देशाची राजधानी आहे, पण तिथं देखील आपल्याला पर्याय काढता आले, तिथं देखील आपल्या जर उपाययोजना करता आले नाही. आणि म्हणून ही परिस्थिती ही फक्त तिथंच नाही तर ती प्रत्येक शहरामध्ये भविष्यामध्ये उद्भवू शकते. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागामध्ये तिचा एक फटका आपल्या भविष्यामध्ये बसू शकतो अशा प्रकारची परिस्थिती गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली आहे. आणि म्हणून आता लोक आता अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रिक बाईक वळायला लागले, त्याचं कारण एवढं पेट्रोल आणि डिझेलची महागाई झाली आहे वळायला लागली. पण खरं तर त्याच्या अगोदर आपण सगळ्यांनीच खरं तर त्याकडं जायला गरजेचं होतं, पण हरकत नाही. आता एक चांगली सुरुवात होऊ लागली आहे आणि प्रत्येक कंपनी याच्यामध्ये पुढाकार घेईल. आता ते देखील नवीन नवीन अपग्रेड काय करत आहे, टेक्नॉलॉजी काय पुढं आणता येईल. आणि आपण पाहतो की मध्यंतरी काही घटना देखील वेगवेगळ्या घडल्या, पण त्या कंपनीच्या बाबतीमध्ये एक प्रश्नचिन्ह असतो कुठली कंपनी काय करते. कारण की ज्या सगळ्या जसं आपण एखादी गाडी असेंबल करतो घरच्या घरी, तशा प्रकारच्या काही कंपन्या असतात, त्यामुळे वेगवेगळ्या अडचणी येतात. पण आज अशा दर्जेदार कंपन्या TVS सारखी आता आज या ठिकाणी या TVS कंपनीने पुढाकार घेतला, चांगलं पाऊल. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेकल ज्याला आपण म्हणतो की जी एमिशन जे आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक व्हेकल आपण मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे अहमदनगरवासींसाठी, एक चांगली संधी 999 रुपये करून आपण ती गाडी रिझर्व करू शकतो. एक आज जर पेट्रोलचे भाव जर बघितले आपण तर साधारणतः 100 ते 110 रुपये हा पेट्रोल व्हेकलचा भाव आहे पर लिटरचा. सो इलेक्ट्रिक व्हेकल घेऊन आपण 30 व्हेकल एक पर किलोमीटर साधारणतः 20 ते 22 पैशांमध्ये आपण ही व्हेकल पर किलोमीटर चालू शकतो. सो नक्कीच एक सोन्याची संधी आहे अहमदनगरवासींसाठी ज्यांना इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल आपल्याला हे पुढचं फ्युचर जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की आजचा जो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जो झाला 5 जूनचा, तर त्यासाठी पण आपण बरेच उपक्रम त्याच्या या गाडी थ्रू आपण लॉन्च केली आहे. सो मी अहमदनगरवासींसाठी त्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी भंसाळी TVS इथे येऊन आपली व्हेकल जी आहे ती त्याचं बुक करू शकतो. अहमदनगर नवीन TVS iQube EV आणि इलेक्ट्रिक बाईक असे 3 iQube 3 मॉडेल iQube S, iQube आणि iQube ST, त्याचे 3 मॉडेलचं आपण लॉन्चिंग केलं आहे माननीय आपले आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते. त्यावेळेस कंपनीचे एरिया मॅनेजर विवेक जैन सर आणि टेरिटरी मॅनेजर विशाल शिंदे सर आधी त्यांनी कंपनी उपलब्ध होती. तसं काही आपल्याला माहिती लवकरच मार्केट हे गो ग्रीनकडे शिफ्ट होतं आहे, म्हणजे जसं पेट्रोलचे भाव वाढत चालले दिवसेंदिवस, बाकीची पण महंगाई वाढत चालली आणि प्रदूषण पोल्युशनच्या हिशोबाने पण इलेक्ट्रिकचा काळ लवकरच येत आहे. त्यासाठी आपण आजपासून आपल्या खासनगर TVS-साठी TVS iQube ही इलेक्ट्रिक व्हेकलची पूर्ण रेंज लॉन्च करत आहे, त्याबद्दल तुम्ही माहिती आपल्याला कंपनीतून विशाल शिंदे सर. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.